हरे ओम श्रीराम अंबज्ञ। माझे नाव अनिता विरा दिनकर गांधी, गाव सोनुर्ले, उपासना केंद्र चिंचवाडी। माझा अनुभव असा आहे, आमची म्हस गाब होती आणि ती व्यायला झाली होती। एका दिवशी वाटलं ही आज येणारच आहे। रात्रीचे असे एक दोन वेळा आम्ही बघायला गेलो तर ती उभी होती म्हस। मग 12 वाजता गेलो, 2 वाजता गेलो, तेव्हा म्हस आमची पूर्ण अशी आडवी पडली होती, जीभ बाहेर काढून डोळं परतून ताटली होती अशी। मग मी माझ्या मिस्टरांना उठवलं आणि बघायला सांगितलं। म्हशीला उठवायला गेलो तर म्हस काय उठेना। डॉक्टर्सनी फोन केला आम्ही तर डॉक्टर काय फोन उचलेनात। आता काय करायचं, बापूंची उद्या आणा आणि लावा म्हटलं म्हशीला। तिने उद्या आणली मिस्टरांनी आमच्या, म्हशीच्या अंगावर टाकली, म्हशीला खायला दिली आणि म्हशीला आम्ही वर उठवायचा प्रयत्न करतोय, मस काय उठतेनच। शेवटी अशी भिनभिटीसारखी 1-10 मिनिटानं उठली। म्हशीच्या वटीत पूर्ण असं रिडकू गेलं होतं, ते व्यायसारखी म्हसच नव्हती। परत 10 दिवसा खाली पडली, परत वर उठली, परत पडली। मग 4 पाय असं वर केलं आणि पुढच्या पायाने त्या वटीवर अशा लाता मारल्या, म्हशीने लाता मारल्यानंतर रिडकू आत घातलं पोटात आणि ते मागचं पाय असं जरा घासलं आणि परत उठून उभा राहिली आणि म्हसवी आली। ती आमच्या बापूनीच हे केलं, आम्ही सगळं बापूंच्यावरच सोपवलं होतं, ती बापूंचीच कृपा होती।